महिलांच्या आवडीची सणासुदीची मानाची भरजरी पैठणी आता कारागृहाच्या विक्री केंद्रातही उपलब्ध होणार आहे. कैद्यांनी तयार केलेल्या पैठणीचे अभिनेते जॉकी श्रॉफ यांनी कौतुक केलंय. येरवडा कारागृहात पैठणीचे विशेष प्रशिक्षण घेऊन एका कैद्याने ही आकर्षक पैठणी तयार केली आहे. 16,500 रुपये किमतीची ही पैठणी तयार करण्यासाठी 3 महिने लागले. या आकर्षक पैठणीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. येरवडा कारागृहातील बंदी बांधवांच्या हातून तयार करण्यात आलेल्या वस्तूंचे मूल्यच होऊ शकत नाही. वस्तूंच्या निर्मितीमधील त्यांची निष्ठा व कौशल्य याला समाजातील नागरिकांनी जास्तीत जास्त खरेदी करून न्याय द्यावा असे मत अभिनेते जॉकी श्रॉफ यांनी यावेळी व्यक्त केलं. एक सीख के निकलेगा बच्चा उनका बच्चा खुश होगा दैट इज आवर प्रयत्न आणि आम्ही करतो. मला बोल मी माझा काय थोबडा आहे मी घेऊन येतो ज्यापर्यंत आहे आणि बघू नंतर काय हात जाऊया आणि बघूया आणि काय हात मेबी लढा खुश नाही का मी दूर सीखने काय पॉटरी सीखने का पॉटरी का कुठं आहे नाही का पॉटरी वगैरे आहेत का नाही ना पण कॉटनचं काम अतिशय सुंदर आणि दीपक भाऊनी काय 50 मशीन वगैरे दिलं आहेत आणि 2-4 माणसं बाहेरून पण सपोर्ट करत आहेत. 2 लाखाचं सेल आहेत आणि मला असं वाटतं की पुण्यानी ओन्ली नॉट पुणेनी मुंबईकर पण यावा इकडे आणि सर्व इकडे यावा आणि येरवडा कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे दिवाळीनिमित्त प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाच्या उद्घाटनानिमित्त ते बोलत होते. कारागृहातील उत्पादनांचे कौतुक करत जॉकी श्रॉफ यांनी यावेळी प्रदर्शनातील काही वस्तू विकत घेतल्या. यावेळी कारागृह विभागाचे विशेष महानिरीक्षक डॉ विठ्ठल जाधव, उपमहानिरीक्षक स्वाती साठे, अधीक्षक UT पवार उपस्थित होते.